नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून मित्रांनो काल एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 4 मेचा मित्रांनो हा जी आर आहे. 4 तारखेचा जी आर म्हणजे कालचाच मित्रांनो या ठिकाणी जी आर आहे. या ठिकाणी पाहू शकता भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील, अर्थातच मित्रांनो MPSC वगळता, म्हणजे MPSC जे काय परीक्षा घेते, म्हणजे MPSC कक्षेच्या बाहेरच्या, म्हणजे MPSC जे काय परीक्षा घेत नाही त्यामध्ये पहा गट ब असेल, त्याच्यानंतर गट क असेल आणि गट ड असेल. ह्या मित्रांनो परीक्षे या ठिकाणी संवर्गाच्या निर्देश कोट्यातील मित्रांनो सरळ सेवापद भरतीने या ठिकाणी एकत्रित सूचना या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अर्थातच मित्रांनो MPSC कक्षेबाहेरच्या परीक्षा संदर्भामध्ये या ठिकाणी हा GR प्रसिद्ध झालेला आहे. प्रस्तावनेमध्ये पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी पहा MPSC कक्षेबाहेरील म्हणजे गट क, गट ड व गट ब, म्हणजे क्लास वन वगळता क्लास 3 आणि गड्ड म्हणजे ग्रुप डीच्या परीक्षा मित्रांनो या ठिकाणी घेण्याबाबतचा हा या ठिकाणी GR प्रसिद्ध झालेला आहे. तर या GR मित्रांनो सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली, परीक्षा कोण घेणार आहे, यामध्ये पेपर कोण सेट करणार आहे, परीक्षा कशा स्वरूपामध्ये होणार आहेत, यामध्ये किती स्वरूपाचे प्रश्न असणार आहे, विषय किती असणार आहे, याची संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो हा तुम्हाला GR या ठिकाणी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. चला तर मित्रांनो वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. आता पहा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ठळक मुद्दे या ठिकाणी दिले, सर्व GR या ठिकाणी आपल्याला पाहायचं नाही, जेवढं काही महत्त्वाचं आहे तेवढं या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर पहा भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेबाहेरील, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील, या ठिकाणी जिल्हास्तरीय, प्रादेशिकस्तरीय व राज्यस्तरीय पदे सरळ सेवेने भरण्यासाठी निवड समित्याची स्थापना करण्याबाबत मार्गदर्शक सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. आता पहा या ठिकाणी मित्रांनो जे काही जिल्हा लेवलवर जे काही जिल्हा परिषदेची पदे असतील, आता जिल्हा निवड समिती, पहिल्या जे काही जिल्हा निवड समित्या होता त्यावर आधारित मित्रांनो हे पद भरती असणार आहे. यामध्ये 5 जिल्हा अधिकारी याचा अध्यक्ष असणार आहे, बाकीचे मित्रांनो या ठिकाणी सदस्य असणार आहे. सदस्य पहा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, त्याच्यानंतर सामान्य समाज कल्याण अधिकारी असेल, आदिवासी विकास अधिकारी असेल, हे मित्रांनो या ठिकाणी सदस्य असणार आहे. ही राहिली गव्हर्नमेंटची बाब, परंतु आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. त्याच्यानंतर प्रदेशावर मित्रांनो म्हणजे प्रादेशिक विभाग आहेत, त्याने वेगवेगळ्या समित्या असतील, त्याच्यानंतर राज्यस्तरावर वेगवेगळ्या समित्या असतील आणि ह्या समित्या मित्रांनो या ठिकाणी निवड प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. यामध्ये पहा निवड प्रक्रियाबाबत कार्यक्रम पहा, जिल्हा निवड समितीस निश्चित कालावधी उमेदवारांची शिफारस करणे शक्य व्हावे म्हणून सर्व मंत्रालयीन विभागाच्या आधिपत्याखालील विभाग प्रमुखांनी कार्यालय प्रमुखाच्या आपल्या आधिपत्याखालील जिल्हास्तरीय पदाचा नियमित आढावा घेऊन सरळ सेवेने पद भरती करण्याबाबत मित्रांनो या ठिकाणी निश्चित करून त्या शासन निर्णयाबाबत जोडलेल्या परिशिष्ट अमध्ये निर्देश करण्याबाबत. आता हे मित्रांनो जे निर्देश जे दिलेले आहेत हे त्या मंडळाला दिलेले आहेत, त्या समित्यांना दिलेले, याहून आपल्याला काही तेवढं काही फारसं लेणं देणं नाही. परंतु मित्रांनो पहा आता स्पर्धा परीक्षा, पद भरतीबाबतची स्पर्धा परीक्षा, आता हे महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण पाहूया. तर पहा रिक्त पदभरती प्रक्रिया राबवताना संबंधित जिल्हा निवड समित्या म्हणजे संबंधित जिल्हा निवड समित्या, अर्थातच मित्रांनो उदाहरणार्थ हिंगोली जिल्ह्याची जागा जर निघत असतील तर त्या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याची जिल्हा निवड समिती जी असेल ती यावर नियंत्रण ठेवणार आहे. त्याच्यानंतर प्रादेशिक समित्या या ठिकाणी असणार आहे, त्याच्यानंतर राज्यस्तरीय निवड समित्यामध्ये असणार आहे आणि स्पर्धा परीक्षा मित्रांनो तुमची ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ही ऑनलाईन पद्धती म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड स्वरूपामध्ये ह्या परीक्षा तुमच्या होणार आहेत. मित्रांनो काल हसन मुश्रीफ यांनी सांगितलं होतं जिल्हा निवड मंडळामार्फत या ठिकाणी परीक्षा होतील, त्यामुळे ऑफलाईन होतील असं वाटत होतं. परंतु मित्रांनो काल जो काही GR प्रसिद्ध झाला या GR यांनी सांगितलेलं आहे की परीक्षा तुमच्या ऑनलाईनच होणार आहे आणि परीक्षा मित्रांनो या ठिकाणी परत एकदा खाजगी कंपनीमार्फतच घेतल्या जाणार आहेत. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी परीक्षा परत खाजगी कंपनीमार्फतच या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची कंपनी निवड अधिकार संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अप्पर प्रमुख सचिव, प्रधान सचिव, सचिव यांना राहतील. मंत्रालयीन प्रशासकीय विभागाची त्यांच्या अधीनस्थ पा अभूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेबाहेरील म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील. तर पहा कंपनीचे निवडबाबतचे निकष काय असणार आहेत, तर पहा कंपनीची निवड करताना संबंधित कंपनीस महाराष्ट्रासह इतर 2 राज्यात व केंद्र शासनाकडील शासकीय निमशासकीय पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा राबविण्याचा किमान 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. म्हणजेच मित्रांनो आता जे काय आपल्याला TCS, IBPS ज्या काही कंपन्या मित्रांनो या ठिकाणी अगोदर सांगितल्या होत्या, तर मित्रांनो त्या कंपन्या निवडल्या मग परत आता हा निवड निकष या ठिकाणी ठेवण्यात आलेले. आता मित्रांनो नेमकं कुठल्या कंपन्या घेणार हे आपण या ठिकाणी समोर पाहूया. तर पहा कंपनीची निवड करताना सदर कंपनीचे नाव मागील 5 वर्षातील कोणत्या राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या कोणत्या विभागाच्या काळ्या यादीत नसावी. म्हणजे जी काही कंपनी आहे मित्रांनो आता हे जे काही या ठिकाणी दिलेले आहे तर ती कंपनी 5 वर्षामध्ये कुठल्या राज्यामध्ये तिने या ठिकाणी पेपर घेतलेले, कुठल्या विभागामध्ये पेपर घेतले आणि ती कुठल्याही काळ्या यादीमध्ये नसावी अशा स्वरूपाचे निकष या ठिकाणी निवडताना देण्यात आलेले आहेत. आता पुढे पहा मित्रांनो या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी प्रश्नसंच आता कंपनीमार्फत तयार करण्यात येणार आहे. परत मित्रांनो या ठिकाणी गडबड होण्याची शक्यता आहे. आता जो काय प्रश्नसंच आहे मित्रांनो हा परत एकदा मित्रांनो खाजगी कंपनीमार्फत तयार करण्यात येणार आहे.
मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीत सुद्धा प्रश्नसंच खाजगी कंपनी मार्फत काढला होता, तर आरोग्य विभागाचा भोंगळा कारभार मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहिलाच असेल. तर मित्रांनो, परत एकदा या भरती परीक्षेवर मित्रांनो महाराष्ट्र राज्यातून प्रश्नचिन्ह होण्याची शक्यता आहे. खाजगी कंपनीमार्फत आणि पेपर शेड करण्याची जबाबदारी सुद्धा मित्रांनो या ठिकाणी खाजगी कंपनीवर देण्यात आलेली आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी प्रश्नचिन्हसुद्धा उपस्थित होण्यासारखं आहे. पुढे पहा, एकापेक्षा जास्त यंत्रणेमार्फत कंपनी परीक्षा घ्यावी लागेल तर प्रश्नाची काठिण्य पातळी समान असावी, तसेच प्रश्न याची मित्रांनो या ठिकाणी असणार आहेत. म्हणजेच मित्रांनो, जी काही प्रश्नाची पातळी समान असावी अशा स्वरूपाच्या ठिकाणी देण्यात आले. परंतु मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीमध्ये या ठिकाणी हे बंधन पाळलं जात नाही. मित्रांनो, काही शिफ्टमध्ये सोपा पेपर येतो, काही शिफ्टमध्ये मित्रांनो या ठिकाणी अवघड पेपर येतो. तर मित्रांनो, यामध्ये नॉर्मलायझेशन चांगलं होत नाही, त्यामुळे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीला या ठिकाणी आपला विरोध असणार आहे. कारण की मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीला ऑफलाईन पद्धतीने परीक्षा जर झाल्या तर मित्रांनो सर्व मुलाचं या ठिकाणी व्यवस्थितरित्या मूल्यमापन होतं. मित्रांनो, 2017 जी काही शिक्षक भरतीची अभियोग्यता चाचणी झाली मित्रांनो, यामध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा गोंधळ झाला. काही पहिले 1-2 शिफ्टमध्ये मित्रांनो खूप काही सोपे पेपर आले आणि त्यामध्ये 142-143 सर्वसाधारण विद्यार्थ्याला लागून गेले. आणि बाकी जशी जशी मित्रांनो या ठिकाणी पेपर म्हणजे पेपरचा कालावधी वाढत जातो, तसं तसं म्हणजे मित्रांनो आता समज उदाहरणार्थ 1 डिसेंबरला परीक्षा चालू जर झाल्या आणि त्या 20 डिसेंबरपर्यंत जर चालल्या तर मित्रांनो पहिले 4-5 दिवस पेपर सोपे येतात. त्याच्यानंतर मित्रांनो पेपर हे खूप काठिण्य पातळी त्यांची अवघड असते. त्यामुळे मित्रांनो यामध्ये नॉर्मलायझेशन करताना सुद्धा मित्रांनो तफावत जाणवते. आणि याच्या अगोदरसुद्धा मित्रांनो OMR शीटमध्ये किंवा इतर जे का ऑनलाईन परीक्षा झाल्या शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या तर यामध्ये मित्रांनो व्यवस्थितरित्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन होत नाही. त्यामुळे मित्रांनो साहजिक यामध्ये विद्यार्थ्यावर अन्याय या ठिकाणी होताना आपल्याला दिसतो आहे. त्याच्यानंतर पहा, परीक्षा शुल्क सुद्धा आकारणे मित्रांनो हे परीक्षा शुल्क आकारणे. त्याच्यानंतर पहा, या विद्यार्थ्याचे पूर्णपणे जे काही अर्ज असतील मित्रांनो याची छाननी करणे, हे सर्व अधिकार मित्रांनो या ठिकाणी खाजगी कंपनीला देण्यात आलेले. तर मित्रांनो हे जे काही तुमच्या परीक्षा आहेत यामध्ये 100 प्रश्न असणार आहेत. 100 प्रश्न, 1 प्रश्न मित्रांनो या ठिकाणी 2 गुणांसाठी असणार आहे, म्हणजे 200 गुणाची तुमची या ठिकाणी परीक्षा होणार आहे. आणि यामध्ये जे काही प्रत्येक विषयासाठी जे काही 4 विषय असतील, आता मित्रांनो हे 4 विषय जे असतील यामध्ये प्रत्येक विषयासाठी 25 गुणाचे असणार आहे. यामध्ये मित्रांनो बरेच विद्यार्थ्यांना वाटेल की मग आरोग्य सेवक पदासाठी 40 प्रश्न विचारले जातील का तांत्रिक, तर मित्रांनो आरोग्य सेवक पदासाठी 40 तांत्रिक प्रश्न विचारले जातील. इतर पदाविषयी मित्रांनो या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. पुढे पहा, आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो हे जे काय आता उमेदवारासाठी समान गुण मिळण्यास, आता पहा आता परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या पात्र उमेदवारांना समान गुण मिळतील अशा उमेदवाराचा गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे. पहा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पहा, म्हणजे मित्रांनो जर 2 विद्यार्थी असतील आणि 2 विद्यार्थ्यांना जर समान गुण पडले असतील तर आता कोणत्या विद्यार्थ्याला घ्यायचं, तर सर्वप्रथम मित्रांनो या ठिकाणी काय दिलेलं आहे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे अशा स्वरूपाचे मित्रांनो या ठिकाणी बदल करण्यात आला आहे. यापूर्वी मित्रांनो ज्यावेळेस 2 विद्यार्थ्याला समान गुण मिळायचे त्यावेळेस मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचं वय सर्वात जास्त असेल हा सर्वप्रथम मुद्दा ग्राह्य धरला जायचा आणि त्याच्यानुसार निवड केली जायची. परंतु मित्रांनो आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं. आता सर्व जे काही बाकीचे नियम आहेत मित्रांनो हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो जी काही आपली पदभरती असणार आहे या ठिकाणी पहा, सप्टेंबरच्या या ठिकाणी अंमलबजावणी कशा स्वरूपाची करायची, पहा भरती प्रक्रियेची अंमलबजावणी व नियंत्रण. पहा, जिल्हास्तरीय, प्रादेशिक स्तरीय, राज्यस्तरीय सरळ सेवेची पदे भरताना शासनाच्या उपरोक्त निर्देशाची अंमलबजावणी सनियंत्रित करण्याची जबाबदारी संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अप्पर प्रमुख सचिव यांना असणार आहे. त्याच्यानंतर पहा, परीक्षेसंदर्भात काही आक्षेप, वाद, न्यायालयीन प्रकरण, विधिमंडळ व कामकाजविषयक बाबी उद्भवल्यास याची संपूर्ण जबाबदारी मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव यांची राहणार आहे. पदभरतीबाबत, कालावधी परीक्षेबाबतचा तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्षसुद्धा स्थापन करण्यात यावा अशा स्वरूपाचे निर्देश देण्यात आलेले. पहा, निवड समितीचे निर्णय अभिलेख करणे. आता पहा, निवड समितीने सर्व निर्णय संबंधित विभाग कार्यालय यांच्याकडे निवड समितीकडून अभिलेख करण्याबाबतचे या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो या ठिकाणी सही सुद्धा पाहू शकता. तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो हा GR प्रसिद्ध होता. एकंदरीतरित्या जर पाहिलं तर मित्रांनो या GR वरून आपल्याला असं दिसतं की यामध्ये जास्तीत जास्त खाजगी कंपनीवर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार मित्रांनो ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पेपरसुद्धा मित्रांनो या ठिकाणी खाजगी कंपनीच्या ठिकाणी काढणार आहे. यामध्ये मित्रांनो मग TCS असेल, IBPS असेल किंवा कुठल्या 2 कंपन्या या ठिकाणी निवडल्या जातील हे सुद्धा मित्रांनो पाहणं आपल्याला आता या ठिकाणी मित्रांनो TCS, IBPS या कंपनीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. कुठेही मित्रांनो TCS आणि IBPS या कंपनीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आता कुठल्या कंपन्या निवडल्या जातील हे पाहणं आपल्याला या ठिकाणी दिलचस्प या ठिकाणी ठरणार आहे. तर मित्रांनो हा होता GR, अशी महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे. तर या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.